नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीची जी आपली सेरीज चालू आहे की जिच्यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये तीन ते ती चार आय सी एलच्या ज्या नवीन ग्रेड आल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली आज आपण त्यातीलच एक जी नवीन ग्रेड आहे तिच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जी मार्केटमध्ये आपणाला फर्टिप्लो ग्रो या नावाने उपलब्ध आहे हिच्यामध्ये कोणता कंटेंट आहे किंवा हे आपण पिकाला कोणत्या स्टेजला देऊ शकतो याची बेनिफिट काय याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया पर्टी ग्रो की जिच्यामध्ये आपण की जी बारा छत्तीस सहा प्लस तीन टक्के मॅग्नेशियम व चार टक्के गंधक आपणाला पाहायला मिळतं याच्यामध्ये आपणाला नायट्रोजन हा बारा टक्के फॉस्फरस हा छत्तीस टक्के पोटॅश हे सहा टक्के त्याच्यासोबतच मॅग्नेशियम ऑक्साईडमधील तीन टक्के व गंधक म्हणजे सल्फर हा चार टक्के आपणाला पाहायला मिळतो याचासुद्धा पी एच हा अत्यंत कमी म्हणजे तीन पॉईंट सत्तावीस आपल्याला पाहायला मिळतो तसेच याची विद्राव्यता हे सहाशे ग्रॅम पर लिटर पाण्यासाठी आपण जरी सहाशे ग्रॅम टाकलं तर पूर्णपणे सोल्युबल झालेलं आपणाला पाहायला मिळतं तर याचे बेनिफट काय किंवा याचा वापरा कोणत्या स्टेजला वापरावं कशा पद्धतीने वापर करावा वा त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया ही सुरुवातीच्या स्टेजला आपण ज्यावेळी मग आपले पीक असो मग भाजीपाला पीक असो किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो रोपांची जलद वाढ त्याच पद्धतीने रोपाला चांगल्या पद्धतीने काळोखी असेल शायनिंग असेल आपल्याला पाहायला मिळते भरपूर हिरवीगार पाणी तसेच फळपांद्यांची सुद्धा संख्या चांगली वाढते तसेच याच्यामध्ये आपणाला संतुलित अन्नद्रव्य व संतुलित वाढ आपल्याला पाहायला मिळते याचा वापर आपण प्लांटेशन केल्यानंतर भाजीपाला पिकं असतील त्याच पद्धतीने कांद्यासारखं पीक असेल बटाटोसारखं पीक असेल तसेच कलिंगडसारखं पीक असेल किंवा ढोबळी मिरची असेल याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या स्टेजला याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला नत्रस पुरत पालाश हे तर मिळणारच आहे त्याच दर त्याचबरोबर जी पिकाची दुय्यमान्यद्रव्यामधील जी गरज आहे की जिला आपण सल्फर व मॅग्नेशियम सल्फेट म्हणतो तीसुद्धा ह्या ग्रेडमधून पूर्ण होऊन जाणार आहे की आपल्याला शेपरेट त्यामध्ये दे, देण्याची गरज पडणार नाही की सुरुवातीच्या काळातच मॅग्नेशियममुळे पानाचं कार्यसुद्धा चांगलं होणार आहे त्याच पद्धतीने सल्फरमुळे थोड्याफार प्रमाणात आपणाला चांगल्या पद्धतीने मुळांची डेव्हलपमेंट व ग्रोथ ही झालेली पाहायला मिळतं याचा वापर आपण सुरुवातीच्या काळात आपण भाजीपाला पिकामध्ये मग टोमॅटो असेल वांगे असेल ढोबळी मिरची असेल साधी मिरची असेल याच्यामध्ये करू शकतो तसेच याचे वापराचे प्रमाण हे आपण ड्रिंचिंगद्वारे करणार असोल तर आपण प्रतिपंपासाठी शंभर ते दीडशे ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो त्याच पद्धतीने जर आपण ड्रिप इरिगेशनद्वारे सोडणार असो तर आपणाला एकरी चार ते पाच किलो ही ग्रेड गेली पाहिजे हिचा आपण वापर प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात ज्यावेळी आपल्याला रोपाची चांगल्या पद्धतीने वाढ करायची आहे त्याच पद्धतीने भरपूर फा फळ बांध्या म्हणजेच फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली मिळवायची आहे तसेच पानांना काळो की त्याच पद्धतीने चांगली व व्यवस्थित रोपं आपणाला सेट करून घ्यायचे आहेत त्यावेळी आपण या ग्रेडचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या काळातच चांगल्या पद्धतीने रोपांची ग्रोथ त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने रोपांची आपणाला वाढ झालेली पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व मागील आपण या सिरीजमधील जे मागील तीन ती चार ते चार व्हिडिओ दिलेले आहेत ते पण आपण पाहू शकता की कोणता कोणती ग्रेड कोणत्या स्टेजला द्यावी कशा पद्धतीने वापर करावा त्याच पद्धतीने त्यामध्ये कोणकोणता घटक आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ शकता